विधान परिषदेतील शिंदे गटाच्या आमदारांविरोधात ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा. नीलम गोऱ्हे, कायंदे, विप्लव बाजोरी यांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी. राहुल नार्वेकरांनी घेतली देशाचे महाधिवक्ते तुषार मेहतांची भेट. विधानसभा अध्यक्षांकडून घटना तज्ञांच्या भेटीगाठी, हालचालींना वेग. विधानसभा अध्यक्षांना निर्णयासाठी दिल्लीत भाजपच्या कार्यालयामध्ये यावं लागलं असेल तर आमच्या मनातील शंकांना नक्कीच बळ. संजय राऊतांचं टीकास्त्र. अध्यक्षांची भूमिका संविधानाप्रमाणे हवी. 40 गद्दार आमदार अपात्र झालेच पाहिजेत, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. शरद पवार गटाला अपात्र करा, अजित पवार गटाची आक्रमक भूमिका. विधिमंडळात याचिकाही दाखल. नाशिकमधील कांदा लिलाव आज तिसऱ्या दिवशीही बंद. व्यापारी बैठकीमध्ये 2 दिवसात तोडगा निघण्याचा अंदाज. सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकरांच्या अडचणीत वाढ. दोघांच्या खात्यात खिचडीचे पैसे आल्याचं निष्पन्न, सूत्रांची माहिती. सरकारच्या निर्णयानंतरही धनगर आंदोलक सुरेश बंडगर उपोषणावर ठाम. आजचा 17वा दिवस आंदोलन मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक. अभ्यासासाठी समिती गठीत होणार. सरकारनं मागितला 2 महिन्यांचा वेळ. नागपुरात ओबीसी संघटनेचं आंदोलन सुरूच. आज 13वा दिवस साखळी उपोषण मागे घेण्यास नकार. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज राष्ट्रवादीची सभा. कल्याणमधील सभेत रोहित पवार आणि आव्हाडांचं संबोधन. नारी शक्ती बंधन विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर. 215 खासदारांचा पाठिंबा. महिलांच्या 33% आरक्षणाचा मार्ग मोकळा. महिलांकडून मोदींचं अभिनंदन. नागपुरात मुसळधार पाऊस. मोसंबीच्या बागांना पुराचा फटका. लाखो रुपयांचं नुकसान. चांद्रयान 3 आज स्लीपिंग मोडमधून पुन्हा जागं होणार. इस्रो लँडर आणि रोव्हरशी संपर्क करणार. 16 दिवसांनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पुन्हा सूर्योदय. फटाकेबंदीवर आज सुप्रीम कोर्टात निर्णय. फटाकेबंदीला उत्पादकांचा विरोध. याचिकेवर आज निकाल. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. केएल राहुलच्या नेतृत्वात भारत ऑस्ट्रेलियासोबत भिडणार. कॅनडा खलिस्तानी अतिरेक्यांचं आश्रयस्थान. भारताचा थेट हल्ला. भारतात येणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित. प्री बुकिंग नंतर iPhone 15 ची आजपासून भारतात डिलिव्हरी. ऍपलच्या दुकानाबाहेर ग्राहकांचा लांबच लांब रांगा.